हरिओम, मी तन्मय वीरा कुलकर्णी, उपासना केंद्र हेरले, कोल्हापूर. सर्वप्रथम बापूंना मी नतमस्तक होते आणि माझा अनुभव सांगते. मी 2006 सालापासून बापूंच्या सेवेमध्ये आहे आणि हा माझा अनुभव माझ्या वडिलांबद्दल आहे. तो 2020 सालचा आहे. 20 जुलै 2020 रोजी माझे बाबा शेताकडे निघाले होते. दिव्याच्या अमावस्येच्या आधीचा दिवस होता आणि भर 12 वाजता ते जाताना आमच्या गावाच्या पुढं देसाई मळा म्हणून आहे तिथं त्यांचा अपघात झाला. आणि ते आम्हाला कसं कळलं तर माझ्या काकांच्या मुलग्याच्या मित्राच्या काकांच्या मुलग्याला फोन आला आणि त्यांना सांगितलं की असं असं तुझे वडील पडलेत. मग त्यांना सांगितलं. मग ते काका दादा त्यांनी गेले होते तर माझे वडील अनकॉन्शियस होते. त्यांनी काहीच हालचाल करत नव्हते. त्यानंतर तिथून त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टर त्यांना बोलले की सी टी स्कॅन करायला पाहिजे. जेव्हा सी टी स्कॅन केलं तेव्हा त्यातून असं कळलं की लहान मेंदूला त्यांच्या सूज आली आहे आणि त्यामुळे ते अनकॉन्शियस होते. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी 5 दिवसासाठी ट्रीटमेंटला ठेवून घेतलं हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यावर पप्पांचे फ्रेंड आले होते घरी. तेव्हा त्यांना विचारलं कुठं पडलं. मग तेव्हा वडिलांनी सांगितलं की मी असं असं ह्या ठिकाणी पडलो. मग त्यांनी बोलले की आजपर्यंत त्या ठिकाणी पडलेली व्यक्ती कधीच जिवंत आलेली नाही आहे आणि तू असं कोणाला तरी त्यांना असं विचार. मग तेव्हा काकांनी आमच्या एका माणसाला ते विचारलं तर ते बोलले की ह्यांच्यामागं कोणती तरी दैवीदृष्टी आहे म्हणूनच ते आज परत आलेले आहेत. आणि ही दैवीदृष्टी म्हणजे दुसरं कोणी नसून हा आपला बापूच आहे. याच्यावरून बाजी हा भक्तांचे कुठलेही प्रारब्ध बदली न तोडी न वा घाली न बांध न येऊ देता जगदंबेच्या निमास बाद दुःखातून काढून बाहेर मार्ग धावी नागाद. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित.